नमस्कार बंधू भगिनींनो, जनसंवाद हा कार्यक्रम मी आपल्यासाठी सुरू केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज कठीण काळ आहे, कोणाला सुचत नाही आहे की उद्या काय होईल. आणि मग अशा काळामध्ये काय करावं, कोणी कसा कोणाला सहकार्य करावं, मन सुन्न झालं आहे. करोनाची दहशत मानवानं नुसती दहशतच नाही तर रोजगाराचं साधन, उत्पन्नाचं साधन, नोकरीचं साधन इतकंच नाही तर आरोग्याचं साधन हे संपून गेलेलं आहे. आजारातून बाहेर पडायचं आहे, आजारातून बाहेर पडण्यासाठी बाहेर पडावं लागतं पैसा कमावण्यासाठी, रोजगारासाठी. पण या आजाराला जर संपवायचं असेल तर बाहेरच पडता येत नाही, आणि बाहेरच पडता येत नसेल तर पैसे कसे कमवायचे, बाहेर निघायचं कसं. सगळे परेशान आहेत. शेतकऱ्यांजवळ शेतीमध्ये लावायला पैसे नाहीत. तर शेतकऱ्यांकडेच पैसे नसतील तर शेतमजुराचं काय, ते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि बांधवांनो, म्हणून मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मी एक शेतकरी पुत्र आहे. या परिसराचं दुःख मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. या क्षेत्राचं मी प्रतिनिधित्व पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये दोनदा केलेलं आहेत. आणि या लोकांचं दुःख, जे गरजू लोकांची परिस्थिती मी जवळून पाहिलेलं आहेत. जे प्रेम मला या वरुड मोशी भागातून मिळालेलं आहे, ते प्रेम माझ्यासाठी कुठली गोष्ट करण्यासाठी, छोटी गोष्ट करण्यासाठी, मोठी गोष्ट करण्यासाठी, अशा परिस्थितीत माझं मी आपलं हे ऋण समजतो. माझं कर्तव्य आहे, हा माझा कर्तव्याचा प्रश्न आहे. आणि मी खारीचा वाटा उचलण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. मनात फक्त सेवाभाव आहे. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की याचा कृपा करून वेगळा अर्थ काढू नका. हे सेवेसाठी उचललेलं माझं पहिलं पाऊल आहे. कारण वेळ अतिशय कठीण आहे. म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ. इफ यू हॅव अ वेल्थ, यू कॅन नॉट अवेल दी हेल्थ. बट इफ यू हॅव अ हेल्थ, यू कॅन अवेल दी वेल्थ. आरोग्य नसेल, पूर्ण उपभोगाचा खजाना आहे. आनंद कसा घेणार, उपभोग कसा घेणार. अर्जुन, आरोग्य धन संपदा हे जे आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे बंधूंनो, हे सत्य आहे. जसं मी सांगितलं की प्रसार वाढलेला आहे, वेळ कठीण आहे, दवाखान्यात जाता येत नाही, आजारातून निघायसाठी पैसे नाही, जायसाठी साधन नाही, आरोग्य जपायचं आहे, रोगातून मुक्त व्हायचं असेल तर घराबाहेर पडता येत नाही, दवाखान्यात जाण्याची व्यवस्था नाही. शासन पूर्णपणे आपल्याला मदत करेल की नाही करेल, किती सखी, हा काही वेगळा प्रश्न नाही आहे. आणि म्हणून एक सहकार्याचा भाग म्हणून, आपला बंधू म्हणून, आपला भाऊ म्हणून, दवाखान्यात जात येता नसेल तर दवाखाना जर आपल्या घरी आला तर याचा लाभ तुम्हाला नक्की घेता येईल. आणि म्हणून सुबोध मोहिते प्रतिष्ठान या संस्थेच्या, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून एक छोटीशी पहल आपल्या घरापर्यंत मी करतो आहे. मोबाईल हेल्थ युनिट, संपूर्ण सुविधा सहित दवाखाना, क्वालिफाईड डॉक्टर सहित, नर्स सहित आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची ही माझी एक मानसिकता आहे. मला याची खात्री आहे. या चांगल्या कामासाठी, या कठीण कामामध्ये जसं प्रेम तुम्ही मला आयुष्यात दिलेलं आहे, असंच प्रेम, असाच आशीर्वाद मला पुन्हा द्याल ही विनंती मी या ठिकाणी करतो. धन्यवाद.